माय बाप भाऊ मी तुम्हाला चिडवतो, मी काय चुकीन? मपल्या आई बहिणीचे डोके फुटले, तिचे रक्त चिंदाडे चिंदाडे झाले, चिळकांड्या उडाले, तिच्या छातावर पाय ठेवून तिचं हात मोडिले, तिचे पाय मोडिले, तिच्या पाठीत बोटात आत्ताही गोळ्या तवाने दिसले तुम्हाला आई बहीण? आज एक शब्द बोललो तर किती लागलं तुम्हाला? ही आई नव्हती का तुमची? राज्याचं पालकत्व तुम्ही स्वीकारलंय ना, राज्याचे सरकार म्हणून मायबाप तुम्ही आहेत. तुम्हाला त्या आई बहिणीचं डोकं फुटल्यात दिसलं नाही, 34-34 टाके पडले एक एकीला, आणखीन काय काय मावल्यांना शेतात सुद्धा जात नाहीत, गुडघ्यात गोळ्या शिरलेल्या तवाने दिसले तुम्हाला? आज एक शब्द बोललो तर तुम्हाला एवढं लागलं. आमची आई होती ती तुमची आई नव्हती का? तुमच्या आईला बोलल्यावर मात्र तुमची अस्मिता जागी होती, आणि आमच्या आईचे पाय सुद्धा मोडले, जिला 1.5 महिन्याहून थन आलं. लिलावतीचे हॉस्पिटलचे पोरं आपले 2.5 महिने होते, तरी काही काहीच्या 13-13 गोळ्या तशाच राहिल्यात. आणि तव्हा नाही तुम्हाला आई दिसली? एका 9 वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली तर 1.5 लिटर पाणी तिच्या पायातून निघलं. तव्हा तुम्हाला तुमची लेखीसारखी ती लेख नाही वाटली का? आज आम्ही एक शब्द बोललो तर तुमच्या इतकं जिवारी लागलं, आणि आमच्या आई बहिणीला तुम्ही इटाने सुद्धा मारलं. तव्हा काय नाही वाटलं तुम्हाला? आणि मी 4 शब्द बोललो तर त्याच्यातला फरक सुद्धा तुम्हाला सांगतो. मराठ्यांच्या आमदाराला आणि मंत्र्याला आपण 3 महिन्यापासून सांगतोय, तुम्ही सगळ्या सोन्याच्या कायद्याच्या बाजूनं अधिवेशनात बोला. एक सुद्धा बोलला नाही, एकही. आणि त्या दिवशी मी नुसतं पक्षाला आणि नेत्याला बोललो, अख्खे मराठ्यांचे आमदारांमध्ये एकमत आहे. आमच्या नेत्याला बोलला, आमच्या पक्षाला बोलला. तो पक्ष एका जाते, पक्षाचा नेता तो आहे का तो जाते. तुला काय तो पक्षाच्या नेत्यानं आणि तुझ्या पक्षानं केनाडातून मतदान आणलं होतं का निवडून आणायला? मराठ्यांनी मतदान करून तुला मोठं केलं नाही का? मग जर तू मराठ्यांच्या जीवावर मोठा झाला तर तू आज मराठ्यांच्या बाजूने बोलायला पाहिजे होता. तोही तुझ्या नेत्यांबद्दल अस्मिता जागी झाली, तुझ्या जातीबद्दल सुद्धा तुझी अस्मिता जागी व्हायला पाहिजे होती. तू का मांगला नाही? तू आमदार आहे, मंत्री आहे, मराठ्यांच्या मताच्या जीवावर तू मोठा झालाय. तू म्हणायला पाहिजे होत 3.5 महिने झाले सगळे सोयऱ्याची अधिसूचना तुम्ही काढली, तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे होत हिची अंमलबजावणी करा. जर जरांगे पाटील काय बोलले तर आम्ही त्यांच्या कानात धरून, मी सुद्धा कानात धरून माझ्या जर चूक केली तर. तुम्ही का बोलत नाही आपल्या पोरांच्या बाजून? तुम्ही नेत्याच्या बाजूने भाषण ठोकायला लागले, आणि काही काही मंत्री आमदार तर मागणीच करायला लागले, याला अटक करा. म्हणलं या ना, मग मी कोण नाही म्हणतो, मला अटक करायचं म्हणलं माझ्या 80,000 पोरं वांदरवल देऊन बसते. मी जायला तयार आहे ना, पण तुमची जितकी अटक करण्याची दुटप्पी भूमिका आहे तितकीच तुमच्या नेत्याला का सांगत नाही तुम्ही? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.